भारतीय जनता पार्टीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याचा जो निर्णय घेतला आहे या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी फेसबुक पोस्टद्वारे केली आहे. देशभरात झालेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या निकालात महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही, त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फेरविचार करावा अशी विनंती आमदार प्रशांत ठाकूरांनी फेसबुक पोस्टद्वारे देवेंद्र फडणवीसांना केली आहे. लोकसभा निवडणुकीत नैतिक जबाबदारी स्वीकारून आपण राजीनामा सादर केला आहे, परंतु निवडणुकीतील घटलेल्या या जागा ही केवळ तुमच्या एकट्याची जबाबदारी नसून सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, त्यामुळे आपण आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा ही पनवेलच्या जनतेच्या वतीने मी तुम्हाला नम्र विनंती करतो. आपण ज्या ध्येयाने एका कर्तव्य पथावर चालत आहात तिथे जय पराजय आहे, सुख दुःख आहे आणि या सर्वाची आपली सामूहिक जबाबदारी आहे. यात आम्ही आपल्या सोबत असून या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी विनंती आमदार प्रशांत ठाकूर यांनी फेसबुक पोस्टद्वारे विनंती केली आहे.